सभागृहाच्या पटलावर देवेंद्रजींनी दिलेली माहिती धादांत खोटी माहिती आहे. मॅटच्या आदेशावरून ते पदावरून बाजूला झालेले आहेत. मात्र अद्यापही ललित पाटील प्रकरणी दोषी धरत त्यांना अटक करणे किंवा त्यांना बडतर्फ करणे यापैकी कुठलीही कारवाई देवेंद्रजींनी केलेली नाही. प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी म्हणून अगदी कारागृह निरीक्षक आणि कारागृह महानिरीक्षक यांची चौकशी का केली गेली नाही. आणि ललित पाटील प्रकरणात फडणवीसांनी जी काही कारवाई त्यांनी काहीच केली ना असाही एक आरोप केलाय. काय नेमका ललित पाटील प्रकरणामध्ये सभागृहाच्या पटलावर देवेंद्रजींनी दिलेली माहिती धादांत खोटी माहिती आहे. या प्रकरणात संजीव ठाकूरवर आम्ही कारवाई केली असं ते म्हणत आहेत. मात्र संजीव ठाकूर यांच्यावर कुठलीही कारवाई ललित पाटील प्रकरणातली झालेली नाही. आत्ता ससूनच्या डीन पदावरून ते बाजूला नक्की झालेले आहेत. मात्र ते कारवाईचा भाग म्हणून नाही तर श्री विनायक काळे आणि श्री ठाकूर या दोघांचा वाद मॅटमध्ये गेला होता. मॅटच्या आदेशावरून ते पदावरून बाजूला झालेले आहेत. मात्र अद्यापही ललित पाटील प्रकरणी दोषी धरत त्यांना अटक करणे किंवा त्यांना बडतर्फ करणे यापैकी कुठलीही कारवाई देवेंद्रजींनी केलेली नाही. दुसरी गोष्ट अशी की डॉक्टर मरसाळे यांचा जामीन आज ज्या अर्थी मंजूर होतो त्या अर्थी मरसाळे यांचा एकूण केस पेपर हा जाणीवपूर्वक कच्चे दुवे ठेवून कमकुवत बनवला गेला का अशी आम्हाला शंका आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट यातल्या जेवढ्या म्हणून कारवाया अटकेच्या कारवाया झाल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या ससून हॉस्पिटलला ललित पाटील असल्यापासूनच्या पुढच्या आहेत. मुळात ललित पाटील ससूनला कैदी म्हणून आला, गुन्हेगार म्हणून आला. तो गुन्हेगार कसा झाला? तो गुन्हेगार होत असताना जो MD ड्रगचा साठा नाशिकमध्ये सापडला त्या नाशिकमध्ये तो कुणाच्या आशीर्वादाने हे सगळं करत होता, त्याचा राजकीय वरदहस्त त्याच्यावर कुणाचा होता, या सगळ्या गोष्टी अजूनही गुलदस्त्यात आहेत, ज्या बाहेर आलेल्या नाहीयेत. ठाकूरांची नार्को टेस्ट, मरसाळेंची नार्को टेस्ट यावरती कुठलीही कारवाई अजून केली गेलेली नाहीये. आणि महत्वाचं, जो व्हिडिओ मी पोस्ट केला होता जेल रोडच्या बाजूचा, ज्यातले दोन पोलीस अधिकारी नाथा भारत काळे आणि सुरेश अमित जाधव या दोघांना 311 अंतर्गत कारवाई करत थेट बडतर्फ करून अटकेची कारवाई केली असे पुणे आयुक्तांनी सांगितले. मात्र अशा तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अटका करून प्रश्न सुटत नाही. प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी म्हणून अगदी कारागृह निरीक्षक आणि कारागृह महानिरीक्षक यांची चौकशी का केली गेली नाही हा जो माझा प्रश्न होता तो मी आज विचारलेला. नितेश राणेंचे जे काही व्हिडिओ नितेश राणेंनी आज दाखवला त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ पोस्ट केला, काय आहे नेमकं ते प्रकरण? नितेश राणे यांनी आमचा नाशिकचा पदाधिकारी दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये हजर असल्याचा फोटो आज सभागृहामध्ये झळकवण्याचा प्रयत्न केला. मी त्याचा अख्खा व्हिडिओ आज ट्विटरला पोस्ट केला आहे की त्या कार्यक्रमामध्ये स्वतः पालकमंत्री गिरीश महाजन, त्यासोबतच भाजप नेते विकांत चांदवडकर, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे असे अनेक भाजपचे दिग्गज त्या कार्यक्रमात हजर होते. त्याचा व्हिडिओ आज मी पोस्ट केलाय. मला वाटतं नितेश राणेंनी तो व्हिडिओ बघून घ्यावा. आताच्या अधिवेशनामध्ये लोकाभिमुख काही काम झाले नाहीत असा एक आरोप तुम्ही केला, काय झालं? लोकाभिमुख काम होणं फार अपेक्षित होत. संसदेमध्ये ज्या पद्धतीने तीन विद्यार्थ्यांनी, खरं तर त्यांच्या आत जाण्याच्या कृतीचं मी समर्थन करत नाही, परंतु त्यांनी तसं का केलं त्याची अगतिकता समजून घेणं गरजेचं आहे. अगदी तशीच जवळपास कृती काल प्रकाश पोहरेंनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या सभागृहाच्या गॅलरीत बसून केली. हे एकूण असं का घडते? कारण ज्या अधिवेशनांवर करोडो रुपयाचा चुरडा होतोय त्या अधिवेशनांमधून जर लोकाभिमुख प्रश्नांवरती चर्चाच होणार नसेल तर लोक अगतिकतेने एवढी कृती करण्यासाठी मजबूर होतात हे सरकारने समजून घेतले पाहिजे.